जे काही हवंय ते झी फाय ऍप वर पहा. झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय झालं? भूक नाहीये का? जेवण नाही केलं? ठीक आहे, नाश्ता करून घ्या. मला नकोय काही. हो मॅडम, असं करू नका, उगाच आजारी पडाल. मला काहीही नकोय. मॅडम माझा एका अन्नावर कशाला राग काढताय तुम्ही? माझा कोणावरही राग नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत, ती मिळाल्याशिवाय मी काहीही खाणार नाही. हो मॅडम प्लीज ऐका माझं. तुम्ही ऐकताय माझं? ऐकताय माझं तुम्ही? नाही ना. जोपर्यंत तुम्ही माझं काही ऐकत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आणि तुमचं काहीही ऐकणार नाही. कळलं? तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललो. ए बाळू, अरे चहा कधी पाठवतो बाबा? तुझं घड्याळ बंद आहे काय? पाठव लवकर. अरे आण यांना बंद. बाकी काही म्हणा ना, तुमची मीरा मॅडम भाग्यवाने बाबा, म्हणजे तुमच्यासारखी माणसं मिळाली त्यांना. पण एक सांगतो तुम्हाला, म्हणजे त्याचा काय फारसा उपयोग नाही. त्या मॅडमला तुमची फारशी किंमत नाही हो. अरे तो चहा घ्या, अन्नावर असा राग काढायचा नसतो. घ्या घ्या. हे बघा, मीराताईवरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे. हा नाही पण होतील ना, म्हणजे थोडा वेळ तर द्या. असं काहीही होणार नाही. मुळात मीराताईने काही केलंच नाहीये तर तुम्ही काय सिद्ध करणार आहात? तुम्ही फार भोळी भाबडी माणसं आहात. तुम्हाला ह्या मोठ्या लोकांच्या गोष्टी माहीत नाही. अरे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तुमच्या या अशा बोलण्याने आमचा तुमच्यावरती विश्वास बसणार असा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. काय जादू करून ठेवली आहे मीरानं काय कळत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काळजी करू ना, ती जिथं कुठं आहे तिथं सेफ आहे. काका आम्हाला फक्त एकदा भेटायचं आहे मीराताईला. खरं साहेब, फक्त एकदा भेटू द्या. हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही तुमचे. फक्त एकदा. अरे उपकाराचा काही प्रश्नच नाही, म्हणजे हे माझ्या हातात नाहीच आहे मुळात. तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवता. बघा तुम्ही जा घरी जा.